नमस्कार मंडळी, राम राम मंडळी। मी आलोय तुमच्या भेटीला पुन्हा एकदा। तर आज आपण माग बघतच असेल की मल्चिंग अथरण्याचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही त्याला भोसके पाडत आहोत। तर त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ज्या मल्चिंगला हे करतो तर पारंपरिक पद्धतीने काही लोक समजा आपल्या या न करतात आपल्या पत्तीने समजा जे ब्लेड असते त्याने, तर आपण ब्लेडनं काय करत असतो की आपण दाखवून घेऊ ना, ब्लेडनं आपण बऱ्याच वेळेस काय करत असतो की हे बघा, आता जर ड्रिप बघायचं त्याच्यानंतर या अशा पद्धतीने आपण इथे छिद्र घेत असतो। पण आपण बघितलंच की आपलं जुगाड, तर जुगाड नेमका काय, तर आपण ह्या अशा पद्धतीने आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा असं वेगळं हे बघितलेलं असेल की या अशा डबाच असतो पण त्याला असं येळू किंवा काही खांब बांधलेला असतो आणि या अशा पद्धतीने, तर याचा एक वेगळा फायदा म्हणजे तुम्ही म्हणसाल की यात आणि त्यात काय फरक आहे, तर आपल्याला हे आपण बघू शकता की अशी हे हा तारा पण का बांधला, तर याचं आणि याचं अंतर म्हणजे आपण आता बघू शकता की याचं आणि याचं अंतर जरा जवळ हे बघा या ड्रिपमध्ये आणि याचं अंतर, तर आपल्याला एक उचित अंतर मिळून जाताना जास्त आता आपण चालू कसं की असं अंतर घेतो इथे ड्रिप, एक ड्रिप सोडल्याच्या नंतर इथे, तर हे असं म्हणजे खूप आपण विचार करायला लागतो, तर एक जुगाड म्हणून लवकरात लवकर कामं होऊन जातात आणि जास्त वेळ लागत नाही। आपल्याला जे ब्लेडना जेवढा वेळ लागतो त्यामधील अर्धाच वेळ आपल्याला ह्या पद्धतीने लागतोय, तर तुम्ही नक्की हे करून बघा। आणि हे मेन गोष्ट की तुम्ही हे ज्यावेळेस करसाल तर हे बघा की हे असे छिद्र ठेवलेले आहे, याचं कारण काय की आपण जे वारं येतं वाऱ्यानंतर आपण आतमध्ये जे कोळसे टाकलेले आहे त्याला वारं लागेल आणि ते विझणार नाही, तर त्यामुळे अशा पद्धतीचे हे करून घ्यायचे आणि गरम असल्यामुळे हे अशा पद्धतीने निघतात ते आपण बघू ट्राय। खूपच जलद पद्धतीने होणारी क्रिया ही, तर तुम्ही नक्की समजा सुरुवातीला जरा सुरुवातीलाच तुम्ही मल्चिंगचा काही वापर करीत असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने याला आपल्या मल्चिंगला छिद्र पाडू शकता। आणि अजून काही माहिती लागत असली तर आपण कमेंट करावी, तर लाईक करा आणि या पद्धतीला असे या जुगाडाला जास्तीत जास्त लाईक मिळालेच पाहिजे, तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। तर धन्यवाद।